नमस्कार रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या या मंचावरती एक सच्ची कलावती येणार आहे, अत्यंत प्रामाणिक। एक छान वाक्य मी वाचलेलं आहे, कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावभावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टितं अद्भुत करायला कुठल्याही कलाकाराला दुसऱ्याच्या बोजड भाषेची उसनवार भलावण करावी लागत नाही। अशी सुस्पष्ट आणि मनाने सुंदर आणि तितकीच लोकांची आवडती अभिनेत्री आदरणीय उषा नाडकर्णीताई आज आपल्या प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आपल्या भेटीला येणार आहे। पाहूया त्यांची एक चित्रफीत। नाव तसं परिचित, बऱ्याच नाटक सिनेमा यात त्यांच्या अभिनयाची तोड कोणीच करू शकत नाही आणि अजूनही केली नाही। वयाच्या तारुण्यात असलेली अभिनयाची चुणूक नावारूपास आली ती त्यांच्या तोडीस तोड अंगी असलेल्या स्वभावचित्राने। सडेतोड, बिंधास्त आणि खाष्ट चरित्रात त्यांची प्रतिभा मराठी नाट्य चित्रपटांपासून हिंदी टीव्ही सिरियल आणि चित्रपटांकडे कशी वळली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही। अर्थात अभिनयाच्या वेगळ्या कौशल्याने त्यांनी जनमानसाचं मन जिंकलं। कणखर फणस पण आतून मणभर गोडवा, अभिनयातून आपल्या प्रतिभेची वाटचाल करताना त्यांची एक वेगळीच प्रतिमा उमटत गेली। भेटूया या अंगभूत प्रतिभेच्या विशाल अभिनय सम्राज्ञीला प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमातून। रसिक हो, आता मी सादर आमंत्रित करते मंचावरती आदरणीय उषाताई, यांचे स्वागत आहे आपलं प्रतिभा आणि प्रतिमामध्ये। नमस्कार करते, भाग्यवान आहोत आम्ही आपण आलात। आपल्याला भेटलं ना की नेहमी मला असं वाटतं की मृदगंधाचा सुवास काय असेल ते आपल्याला भेटल्यावरती जाणवतं। थोडंसं बालपणामध्ये डोकावूया आपल्या की घरचं वातावरण कसं होतं। मी लहान होते तेव्हा आम्ही नाना चौकात राहत होतो जी। छोटस घर होतं 10x10। आम्ही दोन भावंड होतो तेव्हा। मग तिथे बालपण गेल्यानंतर आम्ही वन रूम म्हणजे किचन आणि बाहेरची खोली अशा हिच्यामध्ये ग्रँड रोड स्टेशनच्या बाजूला राहत होतो, लेटर रोडला। बरं, त्याच्यानंतर बहीण झाली, धाकटा भाऊ झाला, असे आम्ही चार जण होतो। पण नंतर मग भाऊ माझा सगळ्यात धाकटा होता तो 75 गेला। त्याच्या पुढची बहीण होती ती आत्ता 16 गेली। अरे आय एम सॉरी। आणि आता आम्ही दोघं आहोत, मी आणि माझा भाऊ जी। तुमचा नयन किनारा ओलावला त्याच्यावरनं हे जाणवतं की ते नातं किती जवळचं होतं आणि असतंच। मला माफ करा मी हा प्रश्न विचारून चूक केली असली तर। ताई आई पप्पांबद्दल सांगाल। माझे पप्पा LIC होते, आई माझी टीचर होती म्युन्सिपल स्कूलमध्ये। आणि त्यावेळेला असं मुलं सांभाळायला कोणी मिळायचं नाही। बरोबर, मला आठवतं आई मला शाळेत घेऊन जायची मी लहान असताना। आणि माझ्या मागचा भाऊ आहे तेव्हा ते बोर्ड होते माहितीये ना, फळे ते फळे असे इथे पट्टी। आई माझ्या धाकट्या भावाला त्या फळ्याच्या त्या बाजूला
झोपाळा करून ठेवायची. बरं. आणि मी अख्खी शाळा उंदडत बसायची. म्युनिसिपालिटीची शाळा होती ती. बरोबर. नंतर नंतर कामाच्या बायका मिळायला लागल्या की घरकाम करून, घरकाम म्हणजे मुलांना सांभाळायचं, थोडासा वेळ देऊ या मुलांना. कारण जेवण आमच्या आईने कधीच कोणाकडनं करून घेतलं नाही. तिला सकाळी 7 ची शाळा असायची, ती 3:30-4:15 ला उठून सगळ्यांचं जेवण करून टेबलावर ताटं मांडून सगळं करून जायची. मधल्या रिसेसमध्ये घरी यायची, आमचे डबे भरून द्यायची. मग आमचा गडी होता गणू म्हणून, तो आम्हाला शाळेत घेऊन जायचा. पण या गर्ती आणि करती स्त्रिया ज्या होत्या, त्यांनी जे स्त्रीत्वाची म्हणजे व्याख्या लिहून दिली ती ग्रेटच. म्हणजे कशी काय एवढी शक्ती होती त्यांच्यामध्ये, आत्मबल. मला आठवत आहे की माझी आई ताप आलाय म्हणून पलंगावर झोपली आहे, कधीच नाही. बर. तिला ताप होती, बोलणार नाही कोणाला. पप्पांना येताना वेळ झाला तर ती जेवायची नाही. पप्पा आल्यावर त्यांना चपात्या करून वाढणार, ते जेवल्यावर मग ती जेवणार. आणि हे अगदी सच्चे संस्कार तुमच्याही मनावरती होते. तुमच्याशी बोलताना मला अजून एक गोष्ट जाणवली होती मगाशी, की तुम्ही म्हणालात नंतर कालांतराने ज्या ठिकाणी आपण राहत होतात तिथे नोकरी करणाऱ्या या मायलेकी तुम्ही दोघीच होतात. मी जिथे स्लेटर रोडला राहत होते तिथे 3 मजल्याची बिल्डिंग होती. आणि असंच घर, बाहेरची खोली आणि आतली खोली. आतमध्ये स्वयंपाक व्हायचा, बाहेर माणसं झोपायची. म्हणजे घर मोठी नव्हती, छोटी. म्हणजे 10 बाय 10 मधून आम्ही बहुतेक 20 बाय 20 मध्ये आलो असो. तिथे असं कोणीच नव्हतं की नोकरी करणार. माझी आई नोकरी करायची आणि मला 18 वर्ष झाल्यानंतर जी नोकरी मिळाली बीएमसी पहिली, तर ती मी करायची. त्यामुळे असे मला नाही वाटत की उच्च शिक्षित किंवा नोकरी करण्यालायक. बरं बरं. असे कोणी नव्हते तिथे, होत नव्हतेच, त्यामुळे करत नव्हते. पण तुमच्या नोकरीच्या गमतीदार किस्स्याकडे मला यायचं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की रसिक प्रेक्षकांनी तो एन्जॉय करावा की कसं त्यावेळी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. आणि तुला सांगते, मी इंटरला असताना एका विषयात गेले होते. बरं. त्यामुळे तिथे काय परत कॉलेजला नाही जायचं, म्हणजे परत परीक्षेला बसायचं. तर माझ्या वर्गात जी शाळेत होती ती मैत्रीण बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायची. ती झाली नापास. बर. ती मॅट्रिकला नापास झाली होती. मग त्याच्यानंतर ती मला वाटते 1 का 2 वेळा बसून पास झाली. तर तिला नोकरी करायची होती, तर ती मला म्हणाली माझ्याबरोबर येशील का एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला. तर म्हटलं येते, नाहीतरी मी पण घरी बसलेले होते. आम्ही दोघींनी जाऊन फॉर्म भरला, तेव्हा माझं 18 वर्ष पूर्ण नव्हतं. बरोबर. स्कर्ट वाली पोरगी होती मी. 18 वर्ष मला पूर्ण झाली आणि मला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून कॉल आला. म्हणजे गंमत म्हणून भरलेला फॉर्म होता. भरलेला. तर त्या मैत्रिणीला सुद्धा आला होता. बरं. आम्ही दोघी मिळून गेलो आणि त्यावेळेला 100 प्रश्न अमुक 1 मिनिटात चूक बरोबर चूक बरोबर ते करायचं. मी सहज फॉर्म भरला होता. मला बोलावणं आलं, तिलाही आलं. खरं तिच्यासाठी मी गेले होते. आणि तो फॉर्म भरल्यावर मी पास झाले आणि मला त्यांनी नोकरीला बोलवलं. सप्टेंबरमध्ये 18 वर्ष झाली आणि मला नोव्हेंबरमध्ये कॉल आला. वा. आणि 2/3/65 मी पहिल्यांदा नोकरीला रुजू झाले. काय वाटलं पहिल्या दिवशी? म्हणजे मजा वाटली. आई पप्पा नोकरी करतात, आता मला पण पगार मिळणार, ह्याचा आनंद होता. वा. आणि घरनं अगदी संमती होती ना? म्हणजे तसं काय, आई पप्पांना पैशाची गरज नव्हती, दोघही नोकरी करत होते. त्यामुळे त्यांनी कधीच म्हटलं नाही की तुझा पगार आम्हाला दे. मला कळायचंही नाही. पगार घ्यायची 10व्या दिवशी मी रिकामी असायची, इतके उडवून टाकायचे पैसे. म्हणजे त्यावेळेचे पैसे त्या मानाने बरोबर होते. हो ना, हो ना. मी तुला सांगते, मी जेव्हा 2/3/65 लागले मी आणि 24/1/75 ला मी म्युनिसिपालिटी सोडली. 9 वर्ष 10 महिने. 10 महिने करेक्ट. तर तेव्हा मला पगार 410 रुपये होता. खूप झाला ना ताई त्यावेळी? तेव्हा खूप होता तो. बरोबर. आता 410 आपल्या काम, आपल्या घरी कामाला येतात त्या बायका सुद्धा 400 काय मार खायचा मग आपण फक्त. मग त्याच्यानंतर बँकेत लागलात ना? त्याच्यानंतर मग मी बँकेत लागले. मला सगळे म्हणाले तू बँकेत बघ ना. तेव्हा बँकेत पगार जास्त होता. काही जास्त नव्हता, थोडाच होता जास्त. आता म्युनिसिपालिटीत केवढा पगार आहे, बँकांपेक्षा जास्त तिथे पगार आहे. आणि फॅसिलिटी खूप आहे.
पण बँकेत गेल्यावरती म्हणजे त्या नोकरीत रुजू झाल्यावरती एक वेगळं वळण आलं ना आयुष्याला, कारण नाटकातनं त्या कामं आणि बक्षिसं थोडंसं सांगा ना काही. मी ज्या वेळेला म्युन्सिपाल्टीत होते ना तेव्हा म्युन्सिपाल्टीत सुद्धा मी स्पोर्ट्स क्लबच्या गॅदरिंग मध्ये नाटकात कामं केली. मी पुरुष पूर्ण पुरुष नाही ते पूर्ण पुरुष मला वाटतं म्युन्सिपाल्टीत असताना तेव्हाच केलं. एसटी महामंडळाने जेव्हा आपल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा असतात ना त्याच्यामध्ये एसटी वाल्यांनी फॉर्म भरला होता आणि मग तिथे आमच्या जातवाले माविन कुर्वे म्हणून ते आता नाहीये आमच्या जातवाले होते ते म्हणाले उषा तू येशील का तिकडे काम करायला, तर आई पप्पांच्या ओळखीचे होते ते. माफी मागते मी पण तुमच्यात ते चुणूक आहे आणि तुम्ही नाटकात काम केलं पाहिजे हे कसं हेरलं हो? त्यांनी पाहिलं ना मी जेव्हा ह्याच्यात काम करायची ना स्पोर्ट्स क्लबच्या गॅदरिंग मध्ये वगैरे ते त्यांना माहीत होत. नंतर आमची जी तालमकी वाडी म्हणून ताडदेवला आहे आमच्या जातवाल्यांची वाडी तिथे जे दिवाळीला प्रोग्राम चालायचे त्याच्यामध्ये मी भाग घ्यायची, तिथे फॅशन परेड चालायची म्हणजे नऊवारी नेसून या असं करा ते सगळं मी करत होते. त्यामुळे त्यांना माहिती आहे की हिची आई जाम हिरिरीने हिला सगळं करून घेऊन येते आणि ही सुद्धा सभादीठ आहे म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि मी त्यांच्याकडे काम केलं एसटी महामंडळात महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आणि मला तिथे दोन ठिकाणी बक्षिसं मिळाली. ह्याच्यामध्ये नाही मिळालं प्रथम फेरीत आणि फायनलला नाही, दोन ठिकाणी मिळालं ते कुठे ते आठवत नाही, कोलटकर आणि आळतेकर वाटत माहित नाही लक्षात नाहीये माझ्या. पण त्या बक्षिसांनी शिक्का मोर्तब झाला त्या प्रवासावर. काही काम करते हिला काम करायला येतं मी चांगलं असं म्हणत नाही पण काम करायला येतं हे लोकांना कळलं की उषा कलबाग नाटकात काम करते. आणि मग देना बँक. मग देना बँक. देना बँकेत सुद्धा मी इंटर बँक कॉम्पिटिशन असते म्हणजे रिझर्व्ह बँक सगळ्या स्पर्धा घेते त्यावेळेला खूप मजा यायची. निशिगंधा तुला सांगते साहित्य संघात या स्पर्धा चालायच्या आणि सगळ्या बँकांची मुलं यायची सगळ्या बँकांची. आता ते नाही होत, वातावरण नाही उरलं म्हणजे कोणाची खिल्ली उडवणं. त्यावेळेला मी तुला सांगते अमोल पालेकर सुद्धा होते त्यात. बरं त्यांची खिल्ली उडवली. बरं जरा आपण थांबूया कारण मला हा किस्सा ऐकायचा आहे. ब्रेकची वेळ झाली आहे, एक छोटासा ब्रेक घेऊ रसिक हो. मला माहिती आहे तुमची उत्कंठा मी जाणीवपूर्वक ताणून धरली आहे, कुठेही जायचं नाही, लगेच परतूया. पोटभर गप्पा मारायच्या आदरणीय उषाताईची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये आणि सरळ उषाताईंकडे जाऊया. तुम्ही किस्सा सांगत होतात. तर त्यावेळेला बँक कॉम्पिटिशनला सगळे लोकांची हुल्लडबाजी करायला तिकडे मुद्दाम बसलेले असायचे. कोणाची चूक मिळते आणि आवाज करतो. बरं तर एकदा असंच झालं की त्याच्यामध्ये एकांकिका चालू होती. अमोल होता का कोण होतं मला माहिती नाही. अगं ये आणि त्यांनी गंजी घातलेली का उघडा आलेला तर थिएटरमधून आवाज आला ए त्याची गंजी पाठवून दे म्हणजे तो उघडा होता म्हणून. म्हणजे अशी मजा करायला पोरं बसलेली असायची बँकातली. बँकेत काम करणारी मोठी चांगली शिकलेली अशा लोकांच्या गमती उडवायला मजा उडवायला तिथे बसलेली असायची. पण खूपच खरंच तुला सांगते खूप मजा यायची. मला दोन तीन वेळा बक्षीस मिळाली त्याच्यामध्ये आणि हिंदी एकांकिका स्पर्धामध्ये पण बँकांच्या तिथेही मला मिळालं होतं. वशीकरण नावाचं होतं वामन तावडेची एकांकिका. बरं त्याच्यामध्ये मला मिळालं. आणि अमल थिएटर्स त्याच्यामध्ये. अमल थिएटर्स हे आपल्या साहित्य संघाच्या इकडे जी सगळी जमा व्हायची थिएटरच्या इथे जशी शिवाजी पार्कला आपल्या शिवाजी मंदिर आहे तिथे कसे गोळा होतात समोरच्या फुटपाथला इकडे जागा नाही म्हणून तसं आपल्या साहित्य संघाकडे आपले तात्या आमोणकर असायचे हॅट घातलेले, शशिकांत नार्वेकर त्या पानवाल्याकडे असायचे, विजय शिर्के, सुरेश वैद्य, खूप खूप मुलं म्हणजे अमोल पालेकर साहेबही तिथेच होते. तो गावदेवीलाच राहायचा ना त्यामुळे तोही तिकडे असायचा. सगळ्यांचा दोस्त होता तो. आणि गुरु नाटक ज्याच्यात तुम्हाला 7 पारितोषिक मिळाली होती. गुरु नाटक मी 73 मध्ये केलं त्यावेळेला. म्हणजे मी तुला सांगते मी बीएमसी सोडली 75 मध्ये आणि 73 मध्ये मी तुला परब नावाचा मुलगा होता स्टेट बँकेमध्ये. बरं तर त्यांनी मला फोन केला
फोन केला की माझ्या घरी आला, मला ते आठवत नाहीये, पण मला म्हणाला उषा असं असं नाटक आहे रमेश पवारचं, तर मी तुझं नाव सांगितलंय, पण मी नाव सांगितलं म्हणून तुला घेणार नाही, तर तुला जाऊन INT ऑफिस आहे फोर्ट मध्ये, तिथे दुसऱ्या मजल्यावर त्यांचं ऑफिस आहे, तिथे जायचं, ती लोक भेटतील, मी तुझ्याबद्दल सांगून ठेवलंय, ते तुला वाचायला लावतील, तर ते तू छान वाचायचं. मी तिथे घाबरत गेले, कारण कोणीच माझ्या ओळखीचं नाही. बरोबर. मग त्यांनी मला बोलवलं, बसायला सांगितलं, आणि मला जे सुलभा मंत्री गुरु नाटकात काम करायची ना बेबलीचं, ते मला वाचायला दिलं, म्हणाला हा रोल वाच. मी वाचला तर ते हसायला लागले पवार, तर मला म्हणाले मग आता हा शकुलीचा रोल वाच. तर मी वाचायला गेली तर काहीतरी वेगळी भाषा होती ती, म्हटलं हे कसं वाचायचं मला येत नाही लँग्वेज, तुम्ही जरा दाखवाल का मला बोलून. तर त्यांनी मला वाक्य वाचून दाखवलं. सांगा त्या भाषेचं नाव, मी तुमच्याकडनंच ऐकलं ते पहिल्यांदा, मलाही माहित नव्हतं. बाणकोटी भाषा, चिपळूणची कोटी. बाणकोटी म्हणजे पूर्वीच्या ह्याला, तुला सांगते, आमच्या ग्रँड रोड दादर, आता कशा कामाच्या बायका मिळतात, तर बायका नसायची, बुवा यायचे, भांडी घास हे कर, त्याला सगळे बाल्या लोक म्हणायचे, आणि बाल्या लोकांची भाषा ती बाणकोटी भाषा. बर. ती होती भाषा. बेबली रात्रीच्या वाघिणीची बातमी कळली, हा जो प्रकार आहे तो त्या भाषेचा होता. मग मला रमेश पवारांनी वाचून दाखवलं, मग म्हंटल 2 मिनिटं थांबा, मी पूर्ण वाचते, एकदा नजर घालते आणि मग तुम्हाला वाचून दाखवते. मी ते वाचलं, त्याच्यानंतर तो पॅरा मी त्यांना वाचून दाखवला, ते हसायला लागले, मला म्हणाले तू हेच करायचं. म्हणून मी गुरु नाटकातलं शकुलीचा रोल केला, शकुली, आणि ती होती बेबली. बेबली आम्ही दोघी झोपडपट्टीतल्या मैत्रिणी, आणि आमच्या बरोबर अजित रेगे होता, पवार होते, गोविंद सावंत होता, शशिकांत पाटील होता, परब होता ज्यांनी माझं नाव सांगितलं, ते असे लोक होते, आणि सगळीकडची बक्षीस. परबांनी तुमची निवड झाल्यावर सांगितलं, मी सांगितलं होतं हे नाही, कधीच नाही बोलला. पण तो मला आत्ता आत्ता मला वाटतं 2-3 वर्ष झाली असतील, दादरला शिवसेनेचं ऑफिस आहे बघ, त्या तिकडून जाताना मला समोर भेटला, आणि मध्ये मला काशीनाथ घाणेकर पुरस्कार मिळाला म्हणून सह्याद्रीवर माझी मुलाखत होती, तर त्याच्यामध्येही मी त्याचं नाव घेतलं, तर मला अगदी हात धरला, मला म्हणाला उषा तुला मानलं, म्हटलं काय झालं, मला म्हणाला तू कुठेही बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय बोलत नाही, म्हटलं अरे मी तुला ओळखत नव्हती, तू मला सांगितलं म्हणून मी गेले, मी वाचणं वगैरे नंतरचं, पण कोणीतरी पुश द्यायला लागतो तो तू होता. बरोबर आहे, तू मला पाठवलं म्हणून मी वाचलं, पण तू जर सांगितलंच नसतं तर मी वाचलं कसं, संधीपर्यंतही पोहोचले नसते. जसं कहो मी म्हटलं ना, अत्यंत सच्ची अभिनेत्री, त्याची प्रचिती आपल्यालाही येत असेल. मला ना आता वळायचं आहे थोडंसं व्यावसायिक रंगभूमीकडे, म्हणजे मोहन तोंडवळकरांची ओळख कशी झाली आणि कसा तिथला प्रवास सुरू झाला. मी जेव्हा म्युन्सिपाल्टीमध्ये काम केलं, कारण काय झालं, म्युन्सिपाल्टीत कामाला लागले मी, ऑफिसमध्ये जायला लागले, त्यावेळेला एक सर्क्युलर आलं की ज्यांना स्पोर्ट्स क्लबच्या गॅदरिंगमध्ये काम करायचं असेल त्यांनी आज युनियन ऑफिस कडे जमावं ऑफिस सुटल्यावर. मला खूप आवड होती नाटकाची, म्हणजे मला आताही कोणी विचारलं तरी मी नाटक करायला तयार आहे, पण काय झालं आता मला वयामानाप्रमाणे ना AC मध्ये बसलं ना की गळा सुकतो, जीव अशी आतच जाते आणि मग बोलता येत नाही, म्हणून आता 2 नाटकांसाठी विचारलं होतं, मी नाही म्हटलं कारण मला होत नाही आहे, कारण मी 15 वर्षांनी लंडनच्या आजीबाई जे केलं तेव्हा जी काय माझी दमछाक व्हायची, माझ्या मुलांनी जेव्हा नाटक बघितलं, मी शेवटचा प्रयोग करणार, मला म्हणाला आऊ करू नको, तू स्टेजवरच मरशील, त्यांनी माझी अवस्था बघितली, म्हणून करायला मी भीते नाही, तर मला नाटक माझा जीव आहे ग. व्यावसायिक रंगभूमीकडे आपण आलात, त्याचा जरा सुतोवाच करूया, कारण तो इतका जो मोठा प्रवास आहे तो असा आटोपता घेणं तर शक्यच नाही. जेव्हा म्युन्सिपाल्टीमध्ये असताना मी तुला म्हटलं की युनियन ऑफिसकडे आम्हाला भेटायला बोलवलं, आणि मला आवड असल्यामुळे मी तिथे जाऊन उभी राहिली, जे लोक आले होते मी कोणाला ओळखत नव्हती, मी नवीन होते, पण काम करायची आवड होती, मला जाम आवडायचं, म्हणून मी जाऊन मग सगळ्यांना आतमध्ये या म्हटलं, बसवलं, प्रत्येकाला विचारलं, सारदळ होते,
नारायण सारदळ जी, तर त्यांनी प्रत्येकाला विचारलं तू काय केलं सांग, तू काय केलं सांग, तू काय केलं सांग. अरे सगळे सांगत होते, माझ्याकडे सांगायला काहीच नव्हतं. मग मी घाबरले, मग मी काय केलं, चालूगिरी केली थोडी. ह्यानी सांगितलेलं ऐकलं, त्यांनी सांगितलेलं ऐकलं आणि ते खोटं सांगितलं. पण मला वाटलं आता मला मिळेल काम. आम्ही गेलो आणि नंतर मला कळलं की मला घेतलेलं नाहीये. ते सगळीकडेच असतं की ओळखीच्यांना घ्यायचं प्राधान्य मिळून, आणि आपली ओळखच नसते आणि आपण कोणाला सांगतही नाही आम्हाला घ्या, पाहिजे तर घ्या, घ्यायला आवडत असं म्हणते मी. तर मला घेतलंच नाही, वाईट वाटलं. पण चार पाच दिवसांनी असं झालं की जिला घेतली होती ना तिचा काहीतरी शरीर स्वास्थ्याचा प्रश्न आला आणि तिने नाटक सोडलं म्हणून मला बोलावलं. तर मला वाटलं नाही आपला इन्सल्ट केलेला, आपल्याला पहिल्यांदा घेतलं नाही, जायचं नाही. पण जे दुसरं मन होतं ना ज्याला सुलेमानी होता करायचं आहे नाटकात, करायचं आहे नाटकात, म्हटलं जाऊ दे मरू दे जाऊया म्हणून मी गेले. ललाटीच्या रेषा असतात ना ताई. तर तिथे मी काम केलं, वराडी माणसं नाटक होत स्पोर्ट्स क्लबचं आणि माझं काम सगळ्यांना आवडलं. मग सारदळांनी काय केलं, ते मिल कॉम्पिटिशनला पण नाटक बसवायचे. मग त्यांनी मला बोलावलं. दुसरी दिघेबाई म्हणून होती, आम्हाला दोघींना ते अपोलो मिल, पिरॅमल मिल सगळ्या स्पर्धांमध्ये ते आम्हाला घेऊन जायचे. मग तेच मला म्हणाले मी तुझी ना मोहन तोंडवळकरांकडे हे करून देतो, ओळख करून देतो. आणि त्यावेळेला माझं गुरु नाटक आलं होतं ज्याला इतकी बक्षीस होती. जे मी तुला सांगते, प्रथम फेरी रंगभवन सेंटर, फायनल आळतेकर कोलटकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमध्ये वर्षभरात म्हणजे त्या नाट्य स्पर्धेमध्ये जी 125 नाटकं झाली होती त्यातला गद्य कलावंत स्त्री किंवा पुरुष. वा. आणखी दुसरं नाट्य परिषदेचं ते पण मला मिळालं. म्हणजे वर्षात एका नाटकाची स्पर्धेतली सगळी बक्षीस मला मिळाली. वा, हा छान एक विषय आहे जो आता उमळणार आहे व्यावसायिक रंगभूमीवरती या प्रवासामध्ये. रसिक हो, कुठेही जायचं नाही, तुम्ही जाणारच नाही खात्री आहे मला. भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आणि आपण बोलतोय आदरणीय उषाताईंची. उषाताई, आता आपण कला वैभवकडे पोचलो आहोत. म्हणजे कलेचं वैभव इतकं विपुल आहे तुमच्याकडे की या कला वैभवपासून कोण तुम्हाला दूर ठेवू शकेल. आणि त्यात मोहनच होते सगळी चक्र चालवणारे. मोहन तोंडवळकर, मोहननी मला खूप छान रोल दिले. हो, महासागर, हो, सावित्री, पर्याय, पुरुष. आणि मी नवीन होते तेव्हा मला मला उत्तर हवंय, काचेचा चंद्र, हिमालयाची सावली. आता हिमालयाची सावली म्हणताना तुला सांगते डॉक्टर गेले आता बिचारे, पण मी कारवारी असल्यामुळे मी चादर म्हणायची. आणि डॉक्टरांची मिसेस सुद्धा बसरूर माझ्या जातवाली, ती पण चादर. तर मी नाटकामध्ये चादर म्हटल्यावर डॉक्टर म्हणाले एक कारवारणी चादर म्हणायचं नाही, चादर. पण तुला सांगते डॉक्टरांनी एकदा सांगितलं त्याच्यानंतर आजपर्यंत माझ्या तोंडून चादर कधीच आलं नाही. चादर इथे फिट बसलं. त्यामुळे मी जे चादर म्हणते ना तिथे डॉक्टर असतात. बरं बरं. महासागर करताना सिंहासन आला होता ना. हो, महासागर करताना सिंहासन पिक्चर येणार होता. आणि निळू भाऊंची एक जी बाई असते जिच्याकडे ते नेहमी जातात, तर तो रोल करायला इर्शाद हश्मी होते. इर्शाद बिचारा त्याच्या प्रकृतीच्या मुळे कुठेच दिसत नाही, तो आमच्यावर होता नाटकात. तेव्हा त्यांनी जब्बारला सांगितलं ही बघ. तर मी तेव्हा 34 वर्षाची होते, पण 75 वर्षाच्या बाईचा रोल करत होते महासागर मध्ये.
आजीबाईचा. तर नाटक संपल्यानंतर जब्बारकडे मला म्हणाला आता ते नेहमीचे कपडे घालून जा त्याच्याकडे. ते बसले होते तिकडे रवींद्रला. तर त्यांनी मला बघितलं आणि मला सिंहासन मध्ये घेतलं. बर, त्यावेळेचा काही किस्सा आहे? कारण मला असं वाटतं की सिंहासन करताना तुम्ही सगळेच दिग्गज एकत्र होता, सगळे नाटकातले कलाकार आणि कॅमेरा समोर, कॅमेराच्या पाठीमागे सगळी तुल्य बळ मंडळी होती. पण चित्रपट करताना कुठेतरी हे जाणवत असेल ना, आपण जे चाललंय परीड घडीचं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करतोय. पण त्याला इतकं उत्तुंग यश मिळेल असं वाटलं होतं? नाही ना करताना. कारण मी तुला सांगते निशी, कारण आपण जेव्हा करत असतो ना तेव्हा कल्पना पण येत नाही. जे माहेरच्या साडीमध्ये झालं, माहेरची साडी करताना मला असं वाटलंच नाही की हा पिक्चर एवढा चालेल, एवढं दाम होईल, मला एवढ्या पायली भर शिव्या मिळतील. पण खूप खूप म्हणजे प्रेम, प्रेम पण खूप मिळालं. प्रेम खूप आहेच ग, पण त्या रोलला ज्या शिव्या मिळत नव्हत्या, त्या कळतंय मला अलकाच्या सासूला शिव्या होत्या, म्हणजे सिनेमातल्या सासू. हो ना, हो ना. देवावर तुमचा विश्वास खूप आहे, तर तो एक खूप गोड किस्सा आहे तुमचा, की कसा तो प्रत्येक वेळी साथीदार असतो आणि तो प्रत्येक वेळी मार्गदर्शक असतो. आणि मी जेव्हा बालाजीची एक सिरियल करत होती आणि त्या दिवशी पॅकअप झालं आणि तेच कपडे नेसून मी घरी गेले, म्हटलं कल मी लेके आती हूँ. बरोबर. मी घरी गेले, ते कपडे सुकवले, कारण घाम येतो ना, दिवसभर घातलेले असतात आणि आपल्याला काही रोज धुतलेले मिळत नाही. त्यांना वेळ मिळणार तेव्हा ते देणार, तो लगेच करून देणार. आणि मी ते पिशवीत भरून, निळी पिशवी मोठी प्लास्टिकची मिळते त्यात भरून माझी न्यायची पर्स अशी ठेवलेली आणि त्याच्या बाजूला ती पर्स, जेणेकरून पर्स उचलताना मी ते उचलणार. हो, नाही तर आपल्या डोचक्यातून 15 गोष्टी असतात आणि लक्षात राहत नाही, म्हणून मी बाजूला ठेवलं होतं. आणि त्या दिवशी मला उठताना थोडा वेळ झाला, तर जेवण करून निघेपर्यंत वेळ झाल्यावर देवाकडे बघितलंच नाही. म्हटलं जाऊ दे, आज पूजा नाही करत मी आणि मी जाते, कारण तिकडे नाही उशिरा गेलं की त्यांची रस्त्यात कहा तक पोहोची, कहा तक पोहोची, त्यांचं ते नाटक चालू असतं. आणि मी अशी निघून गेली देवाची पूजा न करता. निशी ट्रेनमध्ये जोगेश्वरी आलं आणि जोगेश्वरीला एक बाई उतरताना तिने निळी पिशवी घेतली आणि घरी देवा. मी निळी पिशवी घरीच, अगं पर्सच्या बाजूला ठेवलेली मला दिसली नाही. म्हणजे देवानेच केलंय की नाही, की बाजूला ठेवून तुला दिसत नाही. बरं एवढीशी पिशवी नाही, अशी मस्त मोठी पिशवी ज्याच्यात सगळं भरलंय ती दिसली नाही. परत मी जोगेश्वरीला उतरले, सांताक्रूजला आले आणि जाऊन बॅग घेऊन, म्हणजे तेवढा वेळ माझा गेला, त्यापेक्षा पूजा करूनच गेले निघाले असते तर असं झालं नसतं. कानाला खडा लावला, शूटिंगला वेळ झाला तर चालेल, पण होत नाही असा. लवकर उठते मी, नाही नाही मला कल्पना आहे, 5 उठते, जेवण करते, माझं सगळा डबा भरून घेते आणि मी जाते, कारण मला रोज तेच चवीचं जेवण जेवायला नाही आवडत आणि पायली भर तेल वगैरे. अगदी अगदी खरं आहे. पण हा वेळेवरचा काटेकोरपणा, मला असं वाटतं की आपल्यासारखी जी मंडळी, म्हणजे तुला एक सांगू, तू जर विजया मेहतांच्या बरोबर जर काम करशील ना तर तुला वेळेचं महत्व कळलंच पाहिजे. सांगा ना एखादा किस्सा. सांगा म्हणजे काय, आमच्या सावित्री नाटकाची सेंट कोलंबोत रिहर्सल चालायची गव्हाल्या टँकला. आणि मी सांताक्रूज वरन ग्रँड रोडला उतरून टॅक्सी मारून मग जायची. त्याच्यात शिवाजी होता, खूप जण होते आणि मला झाला होता लेट, घाबरले होते आता बाई करतायत म्हणून. तर माझी टॅक्सी थांबताना माझ्या पुढे शिवाजीची टॅक्सी, मम्मी पाठीच राहिली बंबार्टिंग होऊ दे ढाल इकडे. आणि मग मी तोपर्यंत त्याला ओरडतायत बाई, त्याला ओरडत असताना मी हळू गेले. माझ्याकडे बाईने असं फक्त रागाने बघितलं, मी मान खाली घातली, कारण त्याला बोललं तेच तुला आहे लाज लज्जा नसली, त्या डोळ्यातून कळलं होतं. पण सांगते त्यांच्यामुळे शिस्त लागली. खरंय, म्हणून कुठेही जाताना वेळेच्या आधी मी तयार असते. तू जर मला न्यायला येणार असशील, तू मला सांगशील मी 4 येते, मी 3:40 पासून तयार असते तुझी वाट बघत. वा, ती
सवय लागते, म्हणून चांगल्या माणसाच्या संगतीत काम करावं, चांगले गुण अंगात येतात. या एका वैचारिक वळणावरती आपण शिस्तबद्धपणे येणारा हा ब्रेक घेऊया आणि पुन्हा गप्पांना सुरुवात करूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमा मध्ये. आणि मला इतकं बोलायचं आहे ना, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण आता सध्याच्या सिरियल युगाकडे येऊया. की हिंदी सिरियल्स मध्ये एक असं मानाचं स्थान आमच्या उषाताईंचं आहे. आणि मला कल्पना आहे स्मृती इराणीजींचा, एकताजींचा आपल्यावरती प्रचंड जीव आहे. म्हणजे स्मृती इराणींची विरुद्ध थोडीशी जमी थोडासा आसमा, आणि ह्यांच्याकडे कुछ इस तरह, कुछ इस तरह एकताजींकडे सिरियल, आणि पवित्र रिश्ता. पवित्र रिश्ता म्हणजे त्या सविता ताईंकडे येण्याआधी थोडंसं बालाजीबद्दल सांगाल, म्हणजे त्या संस्कृतीबद्दल, आत्ता जे बदललेलं विश्व आहे. बालाजी बद्दल मी बाहेरून ऐकत होते. बरं, मी कधी कोणाकडे जाऊन काम मागत नाही, सगळ्यांना माहिती आहे. जी जी, मी कधी बालाजीच्या दरवाज्यात सुद्धा गेले नव्हते. स्मृती इराणीची जी सिरियल थोडीशी जमी होती, तर मला घरी फोन आला की ऐसा ऐसा है, आप आ सकती है क्या? म्हटलं काय के लिए आना है? नाही, मी म्हटलं सिरियल किसकी है? स्मृती जी की है. मेरा नाम किसने सुझाया? स्मृती जी ने सुझाया. बरं, स्मृतीची माझी ओळख नाही, मी कधी तिला पाहिलेलं नाही, म्हणजे तिला फक्त टीव्हीवरच बघितली, अशी पर्सनल ह्याच्यामध्ये बघितलीच नव्हती. तर माझं जेव्हा सिलेक्शन झालं, त्यावेळेला मी तिला विचारलं की तुला माझं नाव कोणी सांगितलं? मला असं ऐकायला आवडतं की बाबा निशीनी माझं नाव सांगितलं, यांनी माझं नाव सांगितलं, की मी त्यांना थँक्स म्हणते. मला ते आवडतं, कारण मग त्यांना असं वाटायला नको का आम्हीच नाव सुचवलं, या आमच्याशी बोलत पण नाही. हा माझा स्वभाव नाही, मी जशी तटफट आहे तशी प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट पाळते मी. तर मला स्मृती म्हणाली की मला ह्याचं नाव सांग, ह्या बाईचं नाव सांगितलं, त्या बाईचं नाव सांगितलं. तर ते त्याच्यात मला कळलं की तिला त्या आवडल्या नाही. तो म्हटलं मेरा नाम किसने सुझाया, गार्डन रिट्रीट आहे ना कांदिवलीला, तिथे मी तिला विचारलेलं. जस्ट सिरियल आमची सुरू झालेली, तर मला म्हणाली मेरे पास सुनीता नाव की हेअरड्रेसर आहे. बर, उसने मुझे बोला रे ताई वास्तव में वो डेढ़ फुटिया की माँ थी, उसको क्यों नहीं पूछती? क्या बात है. मला म्हणाली मैं ताई आपको ना नाम से नहीं पहचानती थी, मैंने देखा था इसलिए मुझे मालूम है वो कौन है, इसलिए मैंने आपका नाम सुझाया. सुनीता ने सुझाया, कारण सुनीता बरोबर बालाजी तशी ओळख झाली होती. बरोबर, ती तिकडेच असायची आणि ती हिचं पण करायची, स्मृतीचं पण करायची. बरोबर. पण पवित्र रिश्ता म्हणजे गाजवला हो काळ, आणि त्यातल्या सविता ताई, मला असं नाही वाटत कुठलं या व्यावसायिक खासगी चॅनल, तुला सांगते, अवॉर्ड असेल आणि ते मिळालं नाही तुम्हाला. मला हिंदी मध्ये काहीतरी करून आपलं मराठी लोकांचं एक दाखवायचं होतं की कसे टॅलेंटेड लोक असतात. पण आपलं ना मला जाऊन मागत नसल्यामुळे मला कोण बोलवेल असं कधीच वाटलं नाही. मला ऑडिशनला फोन आला, किती राग येतो ना अशा वेळेला. तुला खरंच सांगू, मला ना असं गळा दाबा असं वाटतं कोणी ऑडिशनला बोलवलं बघा तरी. एवढं काम केल्यावर तुम्ही ऑडिशनला बोलवता, पण त्यावेळेला माझ्याकडे काम नव्हतं. तर मग काम नाही म्हटल्यानंतर मी गेले. बर, माझ्या बरोबर आपल्या नाटकातली आणखी एक बाई होती. बर, आम्ही, मी नावं घेत नाही कोणाची कारण वाईट वाटत. आम्हाला दोघींना तो सीन दिला वाचायला एक, आणि सांगितलं ऐसा 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 ऐसा. तिचं झालं एक तर डोक्यात राग होता मला. बरोबर, एवढं काम केलं, एवढे पिक्चर केल्यावर तुम्ही आम्हाला ऑडिशनला बोलवता. आणि जी ऑडिशन घेणारी मुलं असतात त्यांचं वय तपश्चर्येपेक्षाही कमी असतं. त्यांना काय बोलायचं आणि काय करायचं ते माहीत नसतं ना. त्याच्यानंतर मी, तो राग डोक्यात होता पण जे करायचं होतं ते करून दाखवलं मी. तेवढ्यात ती जी मुलगी होती तिकडे, ती मला काहीतरी शिकवायला लागली. मग तुला माहिती आपलं डोकं खतरनाक आहे. बरोबर, मी तिला वाटेल तशी बोलले. म्हटलं तू मुझे मत सिखाव,
मुझे मालूम है, मैंने पढ़ा है, मुझे मालूम है क्या करना है क्या नहीं करना है, तू मत सीखा, तू वहां ही खड़ी रहे। आणि तेव्हा तिकडचाच त्या प्रोडक्शन हाऊसचा माणूस तिथे होता, तो इतका खुश झाला होता मी तिला बोलल्यावर। मी ते सगळं करून घरी गेले, घरी गेल्यावर त्या माणसाचा फोन आला मला, ताई आपने बहुत अच्छा किया, उसको उसकी जो धुलाई की आपने, मतलब मुझे अच्छा नहीं लगता है, उसको क्या आता है, वो मुझे सिखाएगी। बरोबर है। हाँ, मेरे से कोई सीनियर है, बुजुर्ग आदमी है, वो बोलेगा तो मैं करूंगी। ताऊन सुलाखून निघालेलं सोनं आहे, त्याला तुम्ही तुम्ही काय मला सांगणार। बरोबर आहे। मग माझं डोकं फिरतं, तरी पण मी तुला सांगते, आपल्या बरोबर काम करणार आहेत, प्रत्येकाचं डिपार्टमेंट वेगळं असतं, पण त्यांनी जर सांगितलं, माझ्या स्पॉट दादानी मला सांगितलं, आई आपका ना ये बराबर नाही होता है, हाँ पूछती हूँ मैं, मला ते चालतं, पण लय शाणं होऊन नाही शिकवायचं। माझा डोकं फिरत, कारण मी असं कधीच कोणाला कमी, हे तुला माहिती नसेल तर जाऊन विचार बालाजीत, प्रत्येक जण म्हणायचा आई अगर आप गिर गई ना पूरा युनिट आएगा, लेकिन उनको सताने वाली गिर गई ना तो सब भाग जाएंगे। हे त्यांनी तोंडाने सांगितलेलं आहे। माझ्याकडे वागण्यातला हेच नसतो, मी कधी तू स्पॉट दादा असं कधीच नाही करत, सगळे आपले आहेत। खरंय। आणि तुला खरं सांगते, ते असतात म्हणून आपण आहोत। अगदी खरंय। पण लोक हे मानत नाही, डिग्निटी ऑफ लेबर पाहिजे। बरोबर आहे। मी स्पॉट दादा जरी माझ्या खोलीत आला ना, बॅट ना तू बॅट रे, कोई नाही बोलताय, मैं हूं ना बॅट, असं चांगलंय। सविताताईंबद्दल सांगा ना, पवित्र रिश्ता मधली सविता ताई, तुला सांगते त्याची जी सगळी बक्षीस मिळाली मला, चांगली सासू, खतरनाक सासू, चांगले सासू सासरे, निगेटिव्ह भूमिका सगळ्यातली श्रेष्ठ, असं करून खूप माझ्याकडे लागलेली आहे नात्यांची अनेक वीण करत। हो बरं, हीच बक्षीस नुसती नाही आहेत। मी तुला सांगते, मला मी म्हटलं ना हिंदीत काम करून मला बक्षीस मिळवायची होती, ती तर पवित्र रिश्ताची मिळाली। मी आता रुस्तम केला होता माहिती आहे, अक्षय कुमारचा। पण तुला गम्मत सांगू का, काय मी व्हेंटिलेटर केला, व्हेंटिलेटरला नॅशनल अवॉर्ड मिळालं, त्याच वेळेला मी रुस्तम केलेला, रुस्तम मध्ये अक्षय कुमारला नॅशनल अवॉर्ड मिळालं, म्हणून औरंगाबादच्या रेडिओ स्टेशननी मला फोन केला की उषाताई तुम्ही या वर्षात दोन पिक्चर केले, त्या दोन्ही पिक्चरना नॅशनल अवॉर्ड आहे, चार महात म्हणून त्यांनी माझी मुलाखत घेतली होती। तर तुला सांगते, आपल्या बॉलिवूडच्या ह्याच्यामध्ये मला रुस्तमचं बक्षीस दिलंय त्यांनी, तर मी म्हटलं मेरा रोल तो इतना छोटा था और आप प्राइज दे रहे, तर म्हणला नाही ताई, रोल कितना बड़ा है या छोटा है इस पे नहीं होता है, आपने कैसे निभाया, अगदी खरं, वो देख के हम प्राइज देते हैं। अगदी खरं। आणि मला ते बक्षीस मिळालं, त्याच्यावर आपले फाळके आहेत ना दादासाहेब फाळके, त्यांचा चेहरा आहे। अरे वा, अरे वा, तसंच भारतीचाही तुमच्यावरती फार जीव आहे। भारती सिंग ना, भारती सिंग। हो म्हणजे तुला का सांगू, आता तिने प्रोडक्शन हाऊस काढलं लग्न झाल्यावर, तिच्या नवऱ्यानी मला फोन केला, ताई प्रोडक्शन हाऊस खोला, म्हटलं अरे वा, तर मला म्हणाला अभी हम खतरा खतरा कर रहे आप उसमें काम करेगी। मला एवढ्या मोठ्या म्हाता 70 ओलांडलेल्या बाईला त्यांनी एक हे करायला दिलं स्किट, मी गरोदर आहे आणि लेडीज सलून असतं ना तिथे जाते आणि सगळ्यांना कशी बनवते, वरती सगळे तुझ्यासारखं दोन दोन माईक, एक त्यांचा एक माझा एक असं, आणि ते जे मी करताना वर हसायचे ते सगळं इथे यायचं, भारती, भारतीचा नवरा, सगळे वरती बसलेले, आणि मी खाली लेमन सलून आहे ना ओशिवऱ्याला तिकडे केलं होतं। हो, तर तिकडे 5-6 मी खतरामध्ये काम केलं। मला तिने स्कर्ट घालायला काय लावला, एअर होस्टेस केली, मला तिने रानू मंडल, जजही झाला होता, रानू मंडल केली, नंतर ती गाण्याच्या जज असते ना तो गाऊन घालून मला तिने बसवलं, तिने सगळ्या तिच्या इच्छा पूर्ण करून घेतल्या मला वेगळ्या वेगळ्या। आणि तुला गम्मत सांगू, पहिल्या दिवशी मी काम केलं तिच्याकडे,
तिनी मला 5 साड्या एवढ्या सुंदर साड्या एवढा मोठा केक फ्रेश फ्रूटचा खरं गोड आहे ग बाई ती गोड आहे बाई पण तुम्ही इतक्या चांगले आहात म्हणून तुमच्यावर प्रेम करतात या साडीचंही गुपित ऐकायचं ही साडी आम्ही बिग बॉस मध्ये होतो ना बरं झालं तुला आवडली म्हणून तू बोललीस आम्ही बिग बॉस मध्ये होतो तेव्हा आम्हाला सगळ्यांना स्किट करायला सांगितले म्हणजे तुमच्या बरोबरची जी माणसं आहेत त्यांचं तुम्ही करायचं बरं तर मी केलं होतं किशोर चौगुले तो किशात हात घालून वगैरे जातो आणि मग त्याच्यात आम्हा दोघा तिघांना बक्षीस मिळाली होती पण ती काय बक्षीस महेश कडनं मिळेनात तर आम्ही चढायचो रोज बक्षीस बक्षीस ज्या दिवशी मी आउट झाले बघ त्याच्या आधी थोडा वेळ आधी मेघा मला वाटतं केरळाला गेली होती तर मग महेशनी सांगितलं अरे मी तिथे स्टोर रूम मध्ये ठेवलंय ते आणारे आणि ते आणलं उघडून बघितलं तर ही साडी मला दिली होती बर महेश मांजरेकरांच्या घरून आहे साडीचं आणि तुमचं फार जवळचं नातं आहे माहेरची साडी उच्चांकाची प्रेमाच्या लोकांनी दिलेली साडी आणि आता आपण येणार आहोत जशी आजीची गोधडी असते तसं म्हणजे सगळ्याचा पाया नाटक आहे आणि म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हटलं की जो जिवंत कलाकार आहे त्याच्यासाठी कुठल्याही माध्यमामध्ये लीलया त्याला फिरता येतं तर लंडनची आजीबाई 15 वर्षांनी मी स्टेजवर गेले हो नाटक केलं मी नाटक करतच नव्हते कारण सिरियल बिरियल मध्ये मी इतकी होते ना आणि माझं म्हणणं ना काही करायचं मग एका साईडने जायचं इथेही पाय तिथेही पाय मग पडतो माणूस हो आणि खूप धावपळ होते आणि मला या वयात धावपळ करता येत नाही त्यामुळे मला जेव्हा राजीव ढवळे होते हे राजीव जोशींनी लिहिलेलं नाटक म्हणजे ज्या यवतमाळच्या बाई होत्या अनपड 5 पोरी होत्या त्यांचा नवरा गेला होता 3 पोरींची लग्न केली होती आणि लंडन मध्ये त्यांच्या जातवाला माणूस होता त्यांची बायको गेली म्हणून तिचा क्रियाकर्म करायला ते यवतमाळला येतात तिथे त्यांना कळतं की ह्या बाईचं पण ही विधवा आहे म्हणून ते लग्न करतात आणि तिला तिथे घेऊन जातात अंगठे बाज काही वाजता येत नाही करता येत नाही ती बाई लंडनला जाते आणि नवरा तर 3 महिन्यातच मरतो त्याला काहीतरी पोटाचा त्रास असतो आणि तो मरतो आणि तिची 2 मुलं जी त्यांची जी 2 मुलं पहिली ते तिला किती छळतात आणि त्या एवढ्या ह्याच्यात सुद्धा ती बाई खानावळीचा धंदा करून तिथे ती टॅक्स भरणारी बाई 3 बिल्डिंग्स एवढ्या गाड्या आणि तिला राणीनी सुद्धा बोलवलेलं वो हा बाप अशी ती बाई तिचं ते चरित्र चित्रण म्हणजे कसं तू मुलगी आहे तू माझं चरित्र बुक पुस्तक वाचते आणि तू वाचत असताना त्या फोटोतली म्हातारी येते बर आणि ते सगळं ती सांगत फिरते त्याच मला संस्कृती कला दर्पणचं बक्षीस मिळालं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं बक्षीस मिळालं तसं आई परत येतेचं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं बक्षीस मिळालं नंतर नशीबवान पिक्चरचं सांगते नशीबवान पिक्चरचं विशेष चरित्र अभिनेत्री म्हणून गव्हर्नमेंटचं बक्षीस मिळालं नाटकाची तर खूपच आहेत माझ्याकडे बक्षिसं तर आम्ही हे लंडनच्या आजीबाईचं नाटक केलं पण काय झालं मला ना ते झेपे नाही करायला माझ्या मुलांनी जेव्हा नाटक बघितलं तेव्हा मला म्हणाला आऊ करू नकोस स्टेजवरच मरशील त्यांनी बघितलं मला किती धाप लागते त्रास होतोय म्हणून मग ते नाटक मी सोडलं पण तरी पण 2 बक्षीस त्याची मला मिळाली आता काय करताय सध्या मी आराम करते म्हातार पण घरात घालवते किती गोड आहात तुम्ही आयुष्याच्या सगळ्या भूमिका मनसोक्त एन्जॉय करणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घेणाऱ्या अशा आमच्या उषाताई आहेत मला खात्री आहे रसिक हो की आज त्यांच्याशी गप्पा मारताना वेळेची मर्यादा आहे म्हणून केवळ आपण हा कार्यक्रमास आटोपता घेतो आहोत नाही तर माझ्यासारखं तुम्ही रंगला आहात उषाताई तुमचे मनापासून आभार मानते की प्रतिभा आणि प्रतिमामध्ये तुम्ही आलात आपली प्रतिभा इतकी उत्तुंग आहे आणि प्रतिमेचा हा प्रवास
हा असाच अविरत चालू राहील हीच ईश्वर चरणी आमची प्रार्थना आहे. थँक्यू. पण निरोप घेण्याआधी मला आपली स्वाक्षरी हवी आहे.